हॅलो गाईज, चिऊ काऊ ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका साहित्यापासून बनणारे दोन पदार्थ पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य अशा प्रकारे आहे. थोड्याशा मिरच्या, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, मीठ, तीळ, बेसन, ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ आणि ऑनियन, हळद, जिरे, ओवा. सर्व पीठे आपण समप्रमाणात घेतलेली आहेत. आता सर्वप्रथम मिरची आणि लसूण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. मिरची आणि लसूण बारीक करून झालेली आहे. त्यानंतर आपण सर्व पिठे एकत्र करून घेऊया. बेसनचे पीठ, ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ आणि तांदळाचे पीठ घेतलेले आहे. त्यानंतर थोडेसे तीळ टाकूया त्यामध्ये. नंतर चवीपुरते मीठ, आवश्यकतेनुसार मीठ घालूया. नंतर कोथिंबीर, त्यानंतर लसूण आणि मिरची बारीक केलेली ती घालून घेऊया. थोडीशी हळद घालूया, जिरे, ओवा, नंतर आता हे सर्व एकत्र करूया. चांगले मिक्स करून घेऊया. थोडे थोडे पाणी घालून घट्ट करून घेऊया. हे बघा, आपण दोन पदार्थ बनवणार आहोत, त्यासाठी घट्ट पीठ केलेले आहे, त्याच्या आपण पुऱ्या बनवणार आहोत. आणि पातळ पीठ केलेले आहे, त्यामध्ये थोडासा ओनियन घालून ते झपाट्यासाठी पीठ वापरणार आहोत आपण. झपाट्याचे पीठ थोडे पातळ असते. आणि पुऱ्यासाठी लागणारे पीठ हे घट्ट असते, त्यामध्ये ओनियन कांदा घातलेला नाही आहे. धपाट्यासाठी एक रुमाल घेतलेला आहे आणि तो ओला करून घ्यायचा आहे रुमाल. आता धपाटे तयार करण्यासाठी एक छोटासा गोळा करून घेऊया. नंतर तो रुमालावरती ठेवून त्यावरती थोडेसे पाणी टाकून ते थापून घ्यायचे आहे. थापून गोल करून घ्यायचे आहे. त्यासाठी थोडा पाण्याचा हात घ्यायचा, म्हणजे चांगले थापता येते. इकडे गॅसवर आता थोडेसे होल पाडून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित भाजले जाते धपाटे. गॅसवरती आपण तवा ठेवलेला आहे गरम करायला. धपाट्यावरती थोडेसे तीळ टाकून घेऊया, म्हणजे धपाटे खूप छान लागते आणि दिसायलाही सुंदर दिसते. तव्यावरती थोडेसे तेल ओतून घेऊया, म्हणजे धपाटे खाली चिकटणार नाही. अशा प्रकारे रुमाल तव्यावरती टाकून घ्यायचा आहे आणि हळूहळू ओढून घ्यायचा, म्हणजे एकदम व्यवस्थित धपाटे तव्यावरती पसरते. आता त्या धपाट्याला थोडेसे तेल लावून कडेने थोडेसे तेल ओतून घ्यायचे आहे, म्हणजे ते खाली चिकटणार नाही आणि व्यवस्थित उलटता येते. हे पहा,
दपट्याचा कलर एकदम छान आलेला आहे। आता हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। एकीकडून छान प्रकारे भाजलेले आहे। थोडेसे तेल सोडून त्यानंतर दुसऱ्या बाजूने पण ते भाजून घ्यायचे आहे। आता आपले धपाटे करून अशा प्रकारे आपण सर्व धपाटे करून घेतलेली आहेत। धपाट्याबरोबर दही खूप छान लागते म्हणून दही आणि धपाटे खायला मस्त लागते। आता धपाटे आपली करून झालेली आहेत, खाण्यासाठी तयार आहेत। त्यानंतर आपण जे थोडेसे पीठ ठेवले होते ते थोडे मळून त्याचा एक छोटा गोळा तयार करून घेतलेला आहे। एकीकडे तव्यावरती गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेले आहे। आता हे असे बेलण्याच्या सहाय्याने लाटून घ्यायचे आहे। लाटून झाल्यानंतर अशा प्रकारे लाटून झाल्यानंतर त्याला स्पूनच्या सहाय्याने छोटे छोटे होल पाडून घ्यायचे आहेत म्हणून त्यामुळे ते जास्त फुगणार नाही आणि पुरी कडक येते। त्यामुळे एका टोपणाच्या सहाय्याने गोल आकार करून घ्यायचा आहे पुरीचा। हा बघा झालेला आहे। याला पण थोडे होल पाडून घ्यायचे म्हणजे ती फुगणार नाही आणि कडक होईल आणि खायला खुसखुशीत लागते। आता ही तळून घ्यायची आहे। ही पहा मी सर्व पुऱ्या करून घेतलेल्या आहेत। एका लाटीच्या मी छोट्या छोट्या टोपणाने छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत। एकदम छोट्या आहेत ह्या। तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे कोणत्याही आकाराच्या करू शकता, जशा आवडतील तशा। आता ह्या आपण तळून घ्यायच्या आहेत। तळल्यानंतर कलर बघा किती छान येतो, त्याला खायला पण एकदम खुसखुशीत लागतात। या पण तयार करून झालेले आहेत। या बघा एकदम मोठी छोटी प्रत्येक साईजच्या पुऱ्या करून झालेल्या आहेत आपल्या। कशा वाटल्या तुम्हाला ह्या दोन्ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। बाय।